पाथर्डी तिसगाव येथील गट नंबर 296 मधील अतिक्रमणाची सखोल चौकशी करून उच्च न्यायालयामध्ये वस्तुनिष्ठ आणि निपक्षपणे अहवाल सादर करावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे पाथर्डी पंचायत समितीवर राज्य प्रवक्ते किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी तिसगाव येथील ग्रामस्थ आणि वंचितच्या कार्यकर्त्यांनी पंचायत समितीसमोर सुमारे 2 तास ठिय्या मांडत प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून हा मोर्चा काढून पंचायत समितीमध्ये ठिय्या मांडण्यात आला. यावेळी चव्हाण म्हणाले की गोरगरीब दीनदुबळ्या लोकांवर अन्याय केला जात आहे. या जागेवर राहणारे लोक हातावर पोट भरणारे आहेत. त्यांचा विचार सरकारनं केला पाहिजे. त्यांच्या न्याय हक्कासाठी वंचित आघाडी शेवटच्या क्षणापर्यंत हा लढा सुरू ठेवेल. या ठिकाणी सरकारच्या सगळ्या योजना या लोकांना दिल्या गेल्यामुळे ही जागा अतिक्रमण कशी असू शकते याबाबत सखोल चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशारा चव्हाण यांनी दिलाय. मोठी कंपनी स्थापन केली त्याला नोटीस, ज्याला घरकुल ज्याला मिळालं त्याला नोटीस आहे, त्याला चौकशीला बोलवलं ठीक आहे. आम्ही आहोत दादा, हा सूर्य हा जयद्रथ, तुम्ही तिकडून आम्ही इकडून बघूया सामना होणार आहे. जर या सगळ्या प्रकरणामध्ये चुकीची माहिती कोर्टाला जर गेली, जबाबदारीने सांगतोय, जर चुकीची माहिती कोर्टाला सादर झाली, कुणाच्या दबावाखाली जाणार असाल आणि वस्तुनिष्ठ माहिती गेली नाही, गाठ आमच्याशी आहे लक्षात. घर पाडण्याचा अधिकार कोर्टाला नाही, शासनाला नाही. त्याचं पुनर्वसन केल्याशिवाय कोणतं घर पाडता येत नाही. सरकार घर देतात, प्रधानमंत्री टिर्या बनवतोय 2020 पर्यंत कुणीही बेघर राहणार नाही, सगळ्यांना घर देऊ. आणि इथं मात्र आम्हाला नोटिसा पाठवतोय व्हिडिओ. त्यामुळे मित्रांनो, तुमच्यातली भीती आहे ना, भीती, ती भीती बाहेर काढण्यासाठी हा मोर्चा आहे. घाबरून गेलेत, घाबरतात लोक. काय होईल नोटीस आली, आता काय होईल, उद्याला घर राहील की नाही राहील, आम्ही रस्त्यावरती येऊ का, कुठे जागा मिळेल, कुठे आसरा मिळेल. मित्रांनो, आज इथून जाताना ही भीती काढून जा. हा देश संविधानावरती चालतो आणि बाबासाहेबांचं संविधान हे गरिबांच्या बाजूने आहे, घर मोडणाऱ्यांच्या बाजूने नाही, घर जाळणाऱ्यांच्या बाजूने नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान तुमच्या सोबत आहे. कुणाची हिंमत नाही तुमच्या घराची वीट काढण्याची. अशी बिंदास्त जा तुम्ही. आमचं लक्ष आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी काल आम्हाला सांगितलंय, यांनी वकील लावले असेल तर ठीक, नसेल तर आपल्याकडे वकिलांची संख्या आहे, टीम आहे औरंगाबादमध्ये, ते वकील आपल्या सोबत येतील. मध्ये नोटिसा काढल्या होत्या महाराष्ट्रानं, पंजाबमध्ये एक याचिका दाखल झाली, त्याच्यावरती निर्णय घेतला. गायरान जमिनीवरची 2011 नंतरची अतिक्रमण काढा. बरोबर का, 2011 नंतरची सांगितली, अगोदरची नाही. आमची अतिक्रमण अगोदरची आहेत, आमची घरकुल आहेत, आम्ही जागा पकडल्या असती, ग्रामपंचायत दिली असेल, भूमी राहतो आम्ही, 10 एकर जमीन त्यांनी घर धरलंय, जागा धरली, असं नाही आहे. तिथं येऊन बघा. तिसगाव येथील गट नंबर 296 मधील अतिक्रमणाबाबत औरंगाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सर्व अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात नोटिसा बजावल्यात. या गटामध्ये इंदिरानगर झोपडपट्टी हा रहिवासी भाग असून 200 ते 250 कुटुंब अनेक वर्षांपासून येथे राहत आहेत. येथील अनेक कुटुंबांना सरकारतर्फे विविध योजनांमधून घरकुलं देण्यात आली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारनं निर्णय घेऊन ही अतिक्रमण कायम करण्याचा निर्णय घेतलाय, परंतु ग्रामपंचायत स्तरावर कोणतीही कारवाई झाली नाही. ज्यांनी अतिक्रमण केली आहे त्यांच्यात भीतीचं वातावरण तयार झालंय. हे सर्व भूमिहीन असून इतरत्र त्यांना कुठेही जागा शिल्लक नाही, त्यामुळे अतिक्रमणधारकांची ग्रामपंचायत अभिलेखावरून सखोल चौकशी होऊन न्यायालयात वस्तुनिष्ठ अहवाल पाठवावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी आणि नागरिकांच्या वतीनं करण्यात आली. येथील रहिवासी नागरिकांना देखील याविषयी अधिक सांगितलंय. बैठ यावेळी अरविंद सोनटक्के, भोरू मस्के, पारेलाल शेख, संजय कांबळे, मनसूर पठाण, अरुण रायकर, वहाब इनामदार, काकासाहेब शिंदे, पद्माकर पाथरे, प्रभाकर बर्डे, बाळू शिंदे, हरिभाऊ साळवे, शशिकांत ससाणे, नसीर सय्यद, खुर्शीद शेख, नितीन खंडागळे, दिनेश ससाणे, पोपट शिरसाट, सुभद्रा ससाणे, शाबेरा शेख, लताबाई खंडागळे, अग्नेश साळवे, नेहाताई साळवे, तमिजा सय्यद, मंगल शिंदे, वर्षा गायकवाड, संगीता खंडागळे, अलका भारस्कर आदी महिला उपस्थित होत्या. या अतिक्रमणाबाबत वस्तुनिष्ठ अहवाल तयार केला जाईल असं आश्वासन प्रशासनानं दिल्यानंतर आंदोलन मागं घेण्यात आलंय.
एसन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी.